आज विधान परिषदेमध्ये सामाजिक न्याय विभागाच्या वतीनं सामाजिक न्याय विभागाचे राज्यमंत्री आणि मंत्री म्हणून आम्ही या ठिकाणी सदनात सदस्यांना आश्वासित केले आणि आज आपल्या सर्वांच्या माध्यमातून ज्या ज्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळते त्या सर्व विद्यार्थ्यांना मी या ठिकाणी सामाजिक न्याय विभागाचा मंत्री म्हणून आश्वासित करतो आहे की 31 मार्चच्या आत शिष्यवृत्ती सर्वांना मिळेल आणि शिष्यवृत्ती कॉलेजच्या अकाउंटला जमा झाली नसल्यामुळं जी कॉलेज अशा विद्यार्थ्यांना परीक्षेला बसू न देणं किंवा आणखीन वेगवेगळे काही कारणं काढून त्यांना वंचित ठेवणं असा एकही विद्यार्थी ज्याला शिष्यवृत्ती मिळणार आहे त्याला कॉलेजकडनं मॅनेजमेंटकडनं कसलाही त्रास होणार नाही याची जबाबदारी सामाजिक न्याय विभागाने या ठिकाणी घेतलेली आहे. 31 मार्चपर्यंत ज्यांना ज्यांना शिष्यवृत्ती मिळते ती शिष्यवृत्ती ऑनलाईन माध्यमातून आता महाडीबीटीकडून होते पण आपल्या महाराष्ट्र सामाजिक न्याय विभागाकडून शिष्यवृत्तीचे हे पैसे पुन्हा केंद्र सरकारकडं पर्सनल फंड मॅनेजमेंट सिस्टीममध्ये जातात आणि पर्सनल फंड मॅनेजमेंट सिस्टीममधून पुन्हा त्या विद्यार्थ्यांच्या आणि कॉलेजच्या अकाउंटला ती शिष्यवृत्ती येते म्हणून याला फार मोठ्या प्रमाणात उशीर होतो. हे उशीर राज्य सरकार किंवा सामाजिक न्याय विभागाकडनं नाही तर पर्सनल फंड मॅनेजमेंट सिस्टीम जे केंद्र सरकारच्या वित्त विभागाची आहे त्याला उशीर होत असल्यामुळं शिष्यवृत्ती मिळायला उशीर होत आहे. याबाबतही आम्ही केंद्र सरकारकडं सामाजिक न्याय विभाग स्वतः याचा पाठपुरावा करणार आहे. शिष्यवृत्ती मिळणारा एकही वंचित राहणार नाही हे मात्र या ठिकाणी आज आम्ही